पोलिसांनी सामाजिक भान दाखवत बरानपूरच्या माळराणावर श्रमदान केलं आहे. एरवी हातात दंडुका घेऊन दुर्जनांपासून समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी चक्क हातात फावडे टिकाव घेऊन श्रमदान केल्याचं दिसून आलं. बारामती उपविभागातील बारामती शहर, बारामती तालुका आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 200 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बरानपूरच्या उजाड माळराणावर श्रमदान केलंय. या ठिकाणी नियोजित पोलीस मुख्यालय होणार आहे. या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची संकल्पना उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गावात लोकसहभागातून कामे होत असताना पोलिसांनी देखील या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतलाय, त्यामुळे हा कौतुकाचा विषय ठरला. बारामती उपविभागातील 3 पोलीस स्टेशन, बारामती शहर, बारामती तालुका आणि वडगाव निंबाळकर इथला अधिकारी कर्मचारी आरसी पथक यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी 50 वर्षामध्ये काहीच उगवलेलं नाही अशा खडकाळ जमिनीमध्ये आम्ही वृक्षारोपणाचं काम करत आहोत. यामध्ये पाणी फाउंडेशन, बरानपूरमधील गावातील लोकांचा सहभाग आहे. यामध्ये फ्युचरमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा, वृक्षसंधारण याची कामं आम्ही करणार आहोत. पाठीमागच्या आठवड्यातही आम्ही साहेबाजीवाडी या ठिकाणी पाणी फाउंडेशन या ठिकाणी 200 कर्मचाऱ्यांनी 11 अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे. हे काम का करावं या पाठीमागची अशी आमची भूमिका आहे की समाजातील प्रत्येक घटकात आम्ही सुखादुःखात प्रत्येकाच्या ठिकाणी असतो, परंतु विधायक कामात आम्ही कुठे नव्हतो. तर ते समाजाचं विधायक कामातही आपला सहभाग असावा. आज पाण्याची खूप मोठ्या अडचणीला लोकांना सामोरं जावं लागतं, त्यामध्ये पोलिसांचा सहभाग असावा म्हणून आम्ही या ठिकाणी सहभागी झालेलो आहे. मला सर्वांना आवाहन करायचं आहे की आपणही प्रत्येकानं या कामामध्ये सहभाग वाढवला पाहिजे. उद्याचं भविष्याचे आपल्या मुलं, आपले नातवंड या सर्वांचा विचार करून आपण या कामामध्ये सहभाग झाला पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो.